पाथरीच्या तहसीलदार सुमन मोरे यांच्या पथकाला शस्त्राचा धाक दाखवून हल्ल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. गुरुवारी तहसीलदार सुमन मोरे यांच्या पथकाला गोदापात्रात अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या अगदी सकाळीच घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. महसूल खात्याचे पथक पाहून अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाचवण्यासाठी बीड जिल्ह्यातील एका आरोपीने धारदार कत्ती शस्त्राचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. महसूलाच्या पथकाने ट्रॅक्टर मालकाला पकडून पाथरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.